नागरिक नावाचा चित्रपट येतोय आणि हे ह्या चित्रपटाचं पोस्टर आहे. एक चक्रव्यूह दाखवलेला आहे आणि ह्या चक्रव्यूहाच्या मध्यवर्ती आहे त्या चित्रपटाची मध्यवर्ती भूमिका म्हणजे श्याम जगदाळे. श्याम जगदाळे म्हणजे सचिन खेडेकर आपल्यासोबत आहेत चित्रपटात. जसा शिवाजीराजे भोसलेमध्ये आपण असे कडक डायलॉग ऐकलेले आणि इथे कडक आणि खोल असे दोन्ही डायलॉग्स वाटायला येत आहेत. हा एक डायलॉग आम्हाला नक्की ऐकायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढे बोलू. स्वतःच्या फायद्यासाठी सत्य मांडणं म्हणजे तुमचं राजकारण आणि समाजाच्या भल्यासाठी सत्य सांगणं म्हणजे आमची पत्रकारिता. नक्कीच खूप छान संवाद झाले आहेत. अगदी पहिल्या टीझरपासूनच चित्रपट पाहिल्यावर वाटत होतं हा चित्रपट घेऊन जाणार आहे. करताना असं काही वाटलेलं का? खरं करताना खरं नव्हतं असं लक्षात. हे सगळ्या गोष्टी मिळून कशा येणार आहेत ह्याचा अंदाज येत नव्हता कारण दिग्दर्शक नवीन होता. पण आज सिनेमा पाहिल्यानंतर असं वाटतं की जयप्रद देसाई म्हणजे त्यांनी त्याच्या डोळ्यासमोर असलेला सिनेमा बहुधा आम्हाला आधी दिसला नव्हता आणि त्यांनी ते खूप मेहनतीनी स्क्रिप्ट लिहिलं होतं. आज शासनाची 5 पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणजे सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट दिग्दर्शक, मग संभाजी भगत यांना गाण्यासाठी आणि आणि संवादांसाठी डॉक्टर महेश केळुसकर यांचे संवाद आणि अर्थात फोटोग्राफीसाठी पुरस्कार मिळाला. ह्यावरून लक्षात येतं की चित्रपट किती देखणा आणि प्रेक्षणीय आहे आणि त्याची तांत्रिक बाजू किती मजबूत आहे. आणि मला हे पहिल्यांदा रिअलाईज झालं की आपल्याला रोल नेहमी असं वाटतं की मी आणि माझं स्क्रिप्ट इतकंच. खरं तर ह्यातले संवाद इतके मोजके आहेत पण त्यातनं खूप मोठा अर्थ बाहेर येतो आणि ते तो जो अर्थ बाहेर येतो तो त्या चित्रभाषेमुळे येतो. म्हणजे आपल्याला कॅरेक्टर आपण नेहमी असं म्हणतो की क्लोजअपमध्ये हे मी धारधार डायलॉग्स म्हटले की झालं, तर तसं नाही आहे. आमच्याकडे ती चित्रभाषा फार प्रभावीपणे आलेली आहे आणि ते मला असं वाटतं की जयप्रद देसाईचं क्रेडिट आहे. म्हणजे खरं तर मी श्याम जगदाळे म्हणून असं खूप चांगल्या नटांमध्ये, खूप चांगल्या टेक्निकल क्रूमध्ये, खूप चांगल्या दिग्दर्शकाच्या हातात आहे म्हणून बहुधा माझा रोल अगदी खरा झाला आहे. सर, ही जी भूमिका आहे ती अगदी आमच्या जीवाभावाची, सिनियर करस्पॉन्डंट पॉलिटिक्स बीटमधला, अशी भूमिका आहे. पाहायला गेलं तर आजचा पत्रकार खूप वेगळा आहे जो इथे सत्य दाखवतो. आजकाल सत्य दाखवणंही खूप कठीण झालं आहे आणि एक नागरिक असून इतकी पॉवरफुल भूमिका तुम्हाला करायला मिळणार आहे, काय सांगाल? मला अगदी महत्त्वाची जर गोष्ट काही ह्या रोलच्या निमित्तानं जाणवली असेल तर ती पत्रकार आणि त्यांचं आयुष्यही आहे. आणि आज मला असं लक्षात आलं की जी घटना एक पत्रकार पाहतो किंवा जे सत्य पाहतो ते जर मांडायचं झालं स्वतंत्रपणे, म्हणजे म्हटलं जातं की पत्रकारिता त्यांचं स्वातंत्र्य, पण त्यांच्यावरतीसुद्धा अनेक दडपणं असतात. म्हणजे सिनियर्स असतं, पॉलिटिकल असतं, मार्केटिंगचं असतं, अशा अनेक ह्याच्यातनं त्यांना ते सत्य मांडायचं असतं. बरं, पुन्हा ते वाचकांना पटेल, रुचेल अशा शब्दात मांडायचं असतं. म्हणजे कितीही आतमध्ये वेदना असेल, धगधगता अंगार असेल, तरी आपल्याला ते सौम्य शब्दातच मांडावं लागतं. काम हा व्यवसाय आहे. पण सर, न्यूज जेन्युइन होती. नुसतं जेन्युइन असून काय होत आहे? म्हणजे तुम्ही माझा रिपोर्ट छापणार नाही आहात? प्रश्नच येत नाही. विकास पाटलाकडनं महिन्याला किती रेव्हेन्यू येतो त्याचा जॉब करा ना. ही खुर्ची का सडवली? हा जो ही जी मनाची दुहेरी अवस्था आहे ती खरंच ह्या श्याम जगदाळेच्या चेहऱ्यावर यायला हवी होती आणि ती बऱ्यापैकी ह्या सिनेमामध्ये मी आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण मला ते जे आयुष्य होतं की 5 ते 10 संध्याकाळची वेळ, आज स्टोरी लागणार आहे, उद्या काय होईल, त्याची रिॲक्शन काय येईल, पुन्हा आपल्याला काय लिहावं लागेल, हा सगळा भाग पत्रकारितेचा अनुभवता आला. हा खरं ह्या रोलचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि मला असं अनेक वेळा वाटत आलेलं आहे की अभिनेता म्हणून आता आणखीन एक सिनेमा असं न करता प्रत्येक सिनेमामधनं मला काहीतरी म्हणता आलं पाहिजे, काहीतरी समाजात बदल घडेल, प्रेक्षकांच्या रुचीमध्ये बदल घडेल, असं काहीतरी प्रत्येक वेळेला करण्याचा निदान प्रयत्न तरी व्हावा असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून श्याम जगदाळे ही भूमिका माझ्यासाठी खूप सॅटिस्फाईंग होती. या चित्रपटाच्या सेकंड दुसऱ्या चक्रव्यूहाच्या टप्प्यामध्ये पाहतो की मल्टी स्टार आहेत, खूप स्टार्स आहेत आणि सुदैव म्हणजे असं की श्रीराम लागू आपण इतक्या दिवसांनी पाहतोय, अर्थात तो एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. ट्रेलरमध्येही त्यांना पाहतो.
नाही, मी म्हटलं तसं की आजच्या समाजव्यवस्थेमधली, आजच्या जगातली सगळी प्रातिनिधिक रूपं ह्या सिनेमात आहेत. म्हणजे आज पॉलिटिशियन्स आहेत, समाजसुधारक आहेत, नेते आहेत, पत्रकार आहेत, मीडियामधली मंडळी आहेत. तर असा सगळा एक आरसा लोकांच्या समोर ह्या निमित्ताने येणार आहे. आणि जेव्हा डॉक्टरांचा चेहरा येतो आणि तर तो सगळा भाग इतका महत्त्वाचा आहे सिनेमातला की त्यांच्याकडे नुसतं पाहून असं लक्षात येतं की आता हे जे म्हणत आहेत ते किती खरं आहे. आणि तर प्रत्येकाचा खरेपणा हा त्यांच्या चेहऱ्यात आहे. आणि ती पात्रं आपण आज असं म्हणतो की आपल्या व्यवस्थेमध्ये खरं कुणी विलन नाही आहे. आपल्याला ती परिस्थिती तसं वागायला प्रवृत्त करते आणि त्यातनं आपली सुटका होऊ शकत नाही. हा जो आजच्या जगाचा जगण्याचा भाग आहे ना, नागरिकांचा जगण्याचा भाग आहे, तो ह्या सिनेमात आहे. आणि अर्थात थरार आहे. म्हणजे इट इज लाईक अ थ्रिलर. म्हणजे ती घटना पाहिल्यानंतर पुढे पुढे वाहत जाणारा घटनाक्रम आणि त्यात आलेली ही पात्र योजना असा तो त्याचा भाग आहे. आणि खूप इंटरनॅशनल कट आहे, त्यामुळे मला असं खूप छान वाटतं सिनेमा. नक्कीच फार छान होतं जे काही तुम्ही आता सांगितलं. ते नागरिकांना, जे प्रेक्षक नागरिक थिएटर्समध्ये येणार आहे त्यांना काय अपील कराल 12 जूनचा? 12 जूनला नागरिक हा अप्रतिम सिनेमा रिलीज होणार आहे. तर तुम्ही जरूर पहा. माझी पत्रकाराची पहिली भूमिका आहे. आमच्याकडे डॉक्टर लागू, दिलीप प्रभावळकर, नीना कुलकर्णी, सुलभा देशपांडे अशी ज्येष्ठ नटांची एक फळी आहे. मग मिलिंद सोमण, देविका दफ्तरदार, माधव अभ्यंकर, मी, आमची सगळ्यांची कामं उत्तम झाली आहेत. सिनेमाला रिलीजच्या आधीच 5 राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. सिनेमाचं संगीत संभाजी भगत यांचं फार प्रतिम आहे. आणि हा सिनेमा नक्कीच तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. थँक्यू सो मच सर, अँड ऑल द बेस्ट फॉर द. कॅमेरामन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.